नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थन मित्रांनो घराच्या भिंतीवर लावा ही एक वस्तू या वस्तूने तुमची नशीब तुमची साथ देऊ लागेल आणि घरामध्ये कसलीही कमी कधी राहणार नाही मित्रांनो आपण आपल्या घराच्या भिंतीवर अनेक फोटो लावतो फ्रेम लावतो चित्र लावतो परंतु मित्रांनो आपण जर आपल्या घराच्या भिंतीवर ही एक वस्तू लावली तर नक्कीच याने तुमच्या घरात सकारात्मकता येईल याने वाईट शक्ती घरातली नष्ट होते नकारात्मकता नष्ट होते आणि जर आपण ही वस्तू हॉलच्या भिंतीवर लावली म्हणजे जो आपला लिव्हिंग रूम असतो येणारे माणसं असतील पाहुणे असतील ज्या रूममध्ये बसत असतील तिथे लावली तर आपल्या घरात कधीही कोणती वाईट ऊर्जा प्रवेश करू शकणार नाही म्हणून मित्रांनो आपण ही, ही वस्तू आपल्या घराच्या हॉलमध्ये लिव्हिंग रूममध्ये लावावी तसं आपण बेडरूममध्ये सुद्धा ही वस्तू लावू शकतो परंतु हॉलमध्ये जर आपण ही वस्तू लावू तरीचा फायदा आपल्याला जास्त प्रमाणात होतो आता ही वस्तू कोणती आहे तर मित्रांनो आपल्याला आपल्या घराच्या भिंतीवर मोर पीस लावायचे आहेत मोर पीस हे एक असू शकतात दोन असू शकतात अकरा एकवीस म्हणजे याची संख्या नाही तुम्हाला जेवढे मोर पीस लावता येतील तेवढे लावा एक लावला तरी चालतो आणि आजकाल तर मोरपीसची फ्रेमसुद्धा मिळते एका फ्रेममध्ये दोन चार पाच असे मोरपीस लावलेले असतात आणि ती फ्रेम आपण आपल्या घराच्या भिंतीवर लावायची असते ही फ्रेम तुम्हाला सुद्धा मिळेल किंवा एखाद्या शोपीसच्या दुकानातसुद्धा अशा फ्रेमा मिळतातच आणि जर मोरपीस मिळाले तर मोरपीस लावले तरी चालतात आता तुम्ही प्रश्न पडेल तुम्हाला की बेडरूममध्ये लावायचे असेल तर तुम्ही हॉलमध्ये सुद्धा लावू शकतात आणि बेडरूममध्ये सुद्धा लावू शकतात आता कोणत्या भिंतीवर लावायचे तर मित्रांनो हे मोरपीस पूर्व पश्चिम किंवा उत्तर दिशेच्या भिंतीवर तुम्ही लावू शकतात दक्षिण दिशेच्या भिंतीवर लावू नये पूर्व पश्चिम आणि उत्तर तर मित्रांनो तुमच्या घराच्या भिंतीवर तुम्हीसुद्धा मोरपीस नक्की लावा एक तरी लावा याने फायदा तुमच्या घरातल्या लोकांना आणि संपूर्ण घराला होतो तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद